कुख्यात अंडरवर्ल्ड म्होरक्या दाऊदचा आणखी विश्वासू साथीदाराला गजाड करण्यात पोलिसांना यश आलंय. दाऊदचा अत्यंत निकटवर्ती तारिक परवीनला आज ठाणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकानं अटक केली आहे. आझादनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या नेतृत्वात तारिकला अटक करण्यात आली आहे. तारिक परवीन हा 1993 मुंबईत झालेल्या स्फोटांत प्रकरणामध्ये आरोपी होता. त्याचप्रमाणे दाऊदच्या सारा सहारा मार्केटसाठी झालेल्या जमीन घोटाळ्यातही त्याचा हात होता. मुंबईत काही दिवसांपूर्वी झालेल्या एका खुनाच्या प्रकरणात तारिक आरोपी होता आणि याच खुनाच्या प्रकरणात त्याला खंडणी विरोधी पथकानं अटक केली आहे. आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया. आमचे प्रतिनिधी कपिल राऊत सध्या ठाण्यामधून आपल्या बरोबर आहेत. कपिल, आज ठाणे पोलिसांना खूप मोठं यश म्हणता येईल. दाऊदच्या आणखी एका हस्तकाला अटक करण्यात आली आहे. याला अटक केल्यानंतर काय नेमकं याच्याकडून आणखी काय महत्वाच्या गोष्टी उघड होऊ शकतात? ही अटक कितपत महत्वाची होती? जर आपण पार्श्वभूमी बघितली तारिक परवीनची, तर हा तारिक परवीन राईट हँड समजायला जायचा दाऊद इब्राहिमचा. 93 ब्लास्टमध्ये त्याचा हा हात होता, तो दोषी होता. त्यानंतर सारा सहारा या जमीन घोटाळ्यामध्ये तोही दोषी होता. त्याच्यानंतर 99 AK-47 जी रायफल आहे त्याच्या संदर्भात, म्हणजे आर्म्स ॲक्टच्या अंतर्गत UPला हा पाहिजे होता. त्यामुळे अनेक गुन्हे याच्यावरती आहेत आणि दाऊद संघटित गुन्हे हा करत असतो. त्यामुळे दाऊदचं हस्तगत किंवा दाऊदचं निकटवर्गीय असं याला समजलं जातं. आणि हा खूप दिवसापासून बेलवरती होता, म्हणजे जे सहारा जे प्रकरण आहेत त्या केसमध्ये हा बेलवरती बाहेर होता. आणि मुंबईला काही दिवसापूर्वी एक मर्डर झाला होता, त्या संदर्भात त्याचे धागे दोरे होते असं समजलं होतं. तेव्हापासून तो फरार होता. आणि काल मात्र प्रदीप शर्माच्या टीमनी त्याला आझाद मैदान ह्या पूर्ण परिसरातनं अटक केलेली आहे. ही खूप मोठी अटक आपण समजू शकतो, कारण ह्या इथे आपण बघितलेलं आहे इक्बाल कासकर हा ठाणे पोलिसांच्या हाती आलेला आहे. त्याच्याकडनं काही धागे दोरे दाऊद संदर्भात मिळालेले आहेत. आणि आता तारिक भेटलेला आहे, त्यामुळे अनेक क्लूज दाऊदमध्ये मिळू शकतात. कारण की ज्या प्रकारे दाऊदची गँग आता खंडणी मागणं किंवा ह्या प्रकारे जे कार्यरत सुरू आहे ठाण्यामध्ये, ज्या गोष्टी घडल्या आपण काही पार्श्वभूमी बघितले, इक्बाल कासकर जेव्हा अरेस्ट केली तेव्हा खंडणीचे मोठे गुन्हे समोर आले होते. त्याच्यावर इक्बाल दाऊद असो किंवा मग छोटा शकील असो यांच्यावरती ठाण्यामध्ये गुन्हे दाखल झालेले आहेत. त्यामुळे हे सर्व गुन्हे समोर येत असताना ही जी अटक आहे ही खूप महत्त्वाची अटक ठरणार आहे. नुसत्या फायरिंगच्या गुन्ह्यामध्ये किंवा हत्येच्या गुन्ह्यामध्ये ह्याला अरेस्ट केली हा पार्ट नसून ह्याच्याकडून काहीतरी निघण्याचा प्रयत्न आता प्रदीप शर्मा टीम करणार आहे. दाऊद संदर्भातली काही माहिती समोर येते का याकडे आता बघणार आहे. कारण की इक्बाल कासकरकडनं मोठ्या प्रमाणात दाऊदच्याबद्दलची माहिती हाती आलेली आहे. आता जो परवीन भेटलेला आहे ह्याच्याकडनं काही माहिती मिळते का याकडे तर सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. कारण की 93 ब्लास्टमध्ये त्यांनी दाऊदला साथ दिली होती, सारा केसमध्ये दाऊदला साथ दिली होती. आर्म्स ॲक्टमध्ये म्हणजे AK-47 लपवणं किंवा AK-47 उपयोग करणं यासाठी त्यांनी दाऊदला साथ दिली होती. दाऊदचा हा राईट हँड समजायला जायचा, दाऊदचा मेंदू समजायला जायचा एकेकाळी. त्यामुळे ही जी अटक आहे खूप महत्त्वाची अनुपमा, याकडे सर्व लक्ष लागलेलं की ह्यातून अनेक काही क्लू निघू शकतं दाऊद संदर्भात. ही नुसती जी मुंबईची केस हत्याची हे एक ते एक बहाणं आहे, परंतु दाऊद पर्यंत पोहोचणं किंवा दाऊदचे हस्तगत आणखी हस्तगत अटक करणं हेच पुढची एम असणार पोलिसांचं. आणि एक मोठी अरेस्ट, मोठी यश पोलिसांना मिळालं असंच बोलू शकतो आपण. इक्बाल कासकर नंतर आता परवीन हे दोन्ही मोठे जे दाऊदचे राईट हँड आहेत ते आता ठाणे पोलिसांच्या हाती आहेत. अनुपमा, धन्यवाद कपिल दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. कपिल राऊत आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते. 24 तास रहा एक पाऊल पुढे.